अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं, बोलायला बोलू नये. पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो, कवी पाहत आलो, तो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण, तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा. आणि योग्य वेळी जे ठणकावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती, मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय. आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ, महाराष्ट्राचं झालेलं, नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची करत सर्कस झाली, कोणी विदुषकी चाळे करतय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय, खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवर उड्या मारायला लावले पाहिजे. पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धर्मबंध नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं, समजवणं, सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो. तुमच्याकडे ती अधिकार, त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. आणि एक गोष्ट सांगतो, मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं, ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा. मुळात पहिल्यांदा आपण काय बोललो, मी आजपर्यंत सांगतो, मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली आहेत, मुलाखती दिली आहेत, काय जे काय बोलायचं ते बोललोय, ज्याच्यावरती ज्या वेळेला त्या सोशल मीडियावरती ज्या त्या गोष्टी येतात, मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या लोक काय म्हणतायत, मी कधीही वाचलं जात नाही.